नमस्कार आज आपण वाईच्या पाटबंधारे विभागात आलो आहे वाई तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी आपल्या हक्काच्या पाण्यासाठी वाई पाटबंधारे विभागाच्या ऑफिसमध्ये निवेदन देण्यासाठी आलेत त्या निवेदनात आता आपण हो आपल्यावर आहेत स्वप्नीलबाई गायकवाड त्यांच्यांना आपण जाणून घेऊयात त्यांच्या मागण्या काय आहेत बाई काय सांगाल आपल्या काय मागण्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या आणि आपल्या पाण्यासाठी काय मागण्या आहेत आज माझ्यासोबत पाटबंधारे विभाग वाई या ठिकाणी वाईचा पश्चिम भाग त्याचबरोबर वाई शह शार, शहरालगत असणाऱ्या गावातील सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर मागच्या जवळपास दीड महिन्यापासून आमच्या धरणातून जो उजवा आणि डावा कालवा ह्या दोन कालव्यांच्या माध्यमातून शेतीसाठी पाणी पुरवठा होत असतो मात्र लिकेज काढण्याच्या नावाखाली मागच्या दीड महिन्यापासून ह्या दोन्ही कालव्यातून पाणी सोडण्यात आलेले नाही आपल्या सर्वांना माहिती आहे की यंदाच्या वर्षी पाऊस फार मोठ्या प्रमाणात कमी प्रमाणात झालेला आहे आणि कमी प्रमाणात झाल पाऊस झाल्यामुळे शेतीचं प्रचंड मोठं नुकसान लोकांचं झालेलं आहे आता भिजवण्या जवळपास होऊन जाणं गरजेचं होतं आणि नव्याने नवी पिकं घेण्याची गरज इथल्या शेतकऱ्यांच्या अनुषंगाने त्याचं नियोजन होणं अपेक्षित होतं मात्र ह्या दोन्ही कालव्यांमधून पाण्याचा विसर्ग न झाल्यामुळं आज प्रचंड मोठ्या येणाऱ्या संकटासाठी आता शेतकऱ्याला पुढं जावं लागत आहे आपण सर्वांनी जर बघितलं तर आमचं धूमधरण ह्या धूम धरणातून जो होणारा पाण्याचा विसर्ग आहे हा जवळपास निम्म्या जिल्ह्याला पाणी पुरवठा करतो फलटण असेल तुमचा खंडाळा असेल कोरेगाव असेल सातारा असेल या सर्व तालुक्यांना पाणीपुरवठा करणारा आमचा हा आमचं हे धूमधरण मात्र ह्या धरणालगत असणारी आमची जी तालुक्यातील महत्वाची गावं आहेत ह्या सर्व गावांचा हा पूर्ण शेती ही ह्या दोन कालव्यांवर डिपेंड असते मात्र अशा पद्धतीने जर पाटबंधारे विभागाचं नियोजन असेल आणि ह्या खालच्या थराच्या नियोजनामुळं जर शेतकऱ्यांना हा सर्व त्रास सहन करावा लागत असेल तर भविष्यात आंदोलनाचा पवित्रा घेण्यापलीकडं आमच्याकडं कोणताही पर्याय राहणार नाही आताचं जर तुम्ही निवेदन माझं वाचलं आमच्या सर्वांचं निवेदन वाचलं तर येणाऱ्या दोन दिवसामध्ये जर हा लिकेजचा प्रश्न मार्गी लागला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छेडणार असं मी आपल्या माध्यमातून स्पष्ट करतो आणि पाटबंधारे विभागाने ही नुसती नको ते उद्योग करून आणि काहीतरी वेगळं सांगून ह्या दोन कालव्यातनं मात्र पाणी सोडायचं नाही लिकेजचं कारण समोर ठेवून आणि खंडाळ्याच्या दिशेने जाणाऱ्या फलटणच्या दिशेने जाणाऱ्या कॅनॉलमधनं मात्र विसर्ग योग्य पद्धतीने करायचा आणि आम्हाला मात्र पाण्यापासून वंचित ठेवायचं आणि तिकडं मात्र पाणी मुबलक सोडायचं हे आम्ही अजिबात सहन करणार नाही भविष्यामध्ये आम्हाला आंदोलनात्मक पवित्रा घेण्याची वेळ आपण सर्वांनी येऊ देऊ नये अशी मी आपल्याला विनंती करतो आणि शेतकऱ्यांच्या वतीनं येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आम्हाला जर न्याय येणाऱ्या पुढच्या दोन चार दिवसात मिळाला नाही तर आम्ही जलसमाधी ही धरणामध्ये घेणार एवढं आपल्या माध्यमातून सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो भाई नक्कीच आपण झटताय शेतकऱ्यांसाठी आपल्या निवेदनाचे शे शासन नक्कीच दखल घेईल आणि शासन शेतकऱ्यांना न्याय देईल अशा अशा आपण सगळेच बाळगूया महाराष्ट्र न्यूजसाठी दत्ता गाडगे अजय संपपाळ वही